आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर उतरले रस्त्यावर, आवाहन केलं जयसिंगपूरला येण्याचं, भाजपानं विश्वासघात केला आरोप. शिरोळ विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर शिरोळ तालुक्याच्या सध्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी दानोळी, कोथळी, उमळवाड, उदगाव, शिर्टी, घालवाड व अन्य गावात जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. 3 एप्रिलला हल्ला बोल सभा जयसिंगपुरात होत आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी लोकांशी ते संवाद साधत आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसादही मिळत आहे. शिरोळ तालुक्यात विरोधी पक्ष नाही असं म्हणणाऱ्यांना डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं विरोधी पक्षाची पोकळी आता भरून निघाली असं बाकी आता म्हणावं लागेल. शिरोळ तहसीलदार कार्यालयावर जवळपास 3 मोर्चे निघाले आणि आताचा त्यांचा 4th मोर्चा, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधली मरगळ झटकून निघून कार्यकर्त्यांच्यात चैतन्य निर्माण होत आहे. केवळ निवडणुकीत आपल्याकडे येतात आणि व्यासपीठावरून निघून जातात या चर्चेमुळे अनेक वेळा येड्रावकर गटाला पराभवाचे चटके सहन करावे लागले होते. पण गेल्या वर्षभरात पराभवाच्या जखमा अंगावर असतानाही डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी थेट जनतेशी संवाद चालू ठेवला आहे. यामुळे बाकी विरोधक बिथरले आहेत. नांदणीत खंजीर या शेतकऱ्यानं भाजीपाल्याच्या पिकात ट्रॅक्टर फिरवला. सध्या भाजीपाला पिकाला दरच नाही. पाऊस जोरात झाला. शिरोळ तालुक्यातल्या केळीच्या बागा निघून गेल्या. एका बाजूला शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी मिळत नाही. मुद्रा सारख्या योजना फसव्या निघाल्या. गॅस, डिझेल, पेट्रोलचे दर वाढले. हा जो जनतेला राग आहे, हा राग एकत्र करून डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर दौऱ्याच्या निमित्ताने हल्लाबोल मोर्चाकडे निघाले आहेत. आपल्याबरोबर हितकूस करावं ह्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मी अमर पाटील साहेब यांना आलो. सर्व खुर्चीवर बसलेले सर्व सन्माननीय गावातील प्रमुख मंडळी आणि आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते मित्र, आत्ता अमर पाटील साहेबांनी सविस्तरपणे गेल्या 4 वर्षाचा ह्या सरकारचा ह्या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला. 4 वर्षापूर्वी एक वेगळ्या प्रकारचं चित्र दाखवून हे सरकार सत्तेवर आलं, मग सर्वसामान्य माणसाच्या खात्यावर काळा पैसा परदेशातला आणून 15 लाख पैसे जमा करतो. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या आधारे 1.5 हमी भाव देतो. कष्टकऱ्यांना त्यांच्या योग्य पद्धतीनं त्यांची मजुरी त्यांना मिळवून द्यायची जबाबदारी घेऊन हे सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं, छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून आज छोट्या उद्योजकांना संधी, उद्योग करायची संधी नवीन तरुणांना द्यायची, हजारो नोकऱ्या द्यायचं आश्वासन ह्या सरकारनं दिलं. त्यांच्या सभा, बैठका या निमित्ताचे कार्यकर्त्यांशी होत असलेला संवाद आणि सरकारी पक्षाचं अपयश यामुळे बाकी शिरोळ विधानसभा मतदारसंघात जनतेच्या प्रश्नाचं नेतृत्व येड्रावकर घेऊन निघाले आहेत. साहेब नमस्कार. हल्लाबोलच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यामध्ये तुम्ही आता तुमच्या समर्थकाशी, अन्य काही नेत्यांशी, गावागावातील अन्य काही नागरिकाशी तुम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे गेल्या 2 दिवसापासून. शिरोळ तालुका पिंजून काढत असताना 3 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना या जयसिंगपूरसारख्या शहरामध्ये उपस्थित राहायला सांगताय. हल्लाबोल म्हणजे येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभेची नांदी म्हणावी लागेल काय? विधानसभा, लोकसभा हा एक वेगळा भाग आहे. हा सर्वसामान्य शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यापारी असेल, उद्योजक असेल, हा गेली 4 वर्षे जो पिसलेला आहे, अनेक अडचणींना, संकटांना, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्याला सामोरे जायला लागते, त्यासाठी म्हणून हा हल्लाबोलचा हा मोर्चा आपण आयोजित केलेला आहे की जेणेकरून सरकारला जाग आणावी आणि शेतकऱ्या ह्या परिसरातल्या लोकांच्या अडचणी त्या शेतकऱ्याला समजावं, ह्यासाठी म्हणून हा हल्लाबोल आहे. निवडणुका ह्या ज्या त्या वर्षी होत असतात, प्रत्येक 5 वर्षानं विधानसभा येत असतात, लोकसभा येत असतात, ज्या त्या वेळेस ते राजकारण चालत राहतं. शिरोळ तालुक्याच्या अनेक शेतकऱ्यांना क्षारपट जमिनीच्या निमित्तानं आपण 11% व्याजदरानं
या ठिकाणी ही जी योजना चालू केली आहे शारपडेची, यासाठी तुम्ही काय माहिती देऊ शकाल? शेतकऱ्यांच्यासाठी यामध्ये हा शारपड जमिनीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे का? शारपड जमिनीचा मुद्दा हा गेली अनेक दिवसांपासूनचा आहे हे नक्की आहे, पण जिल्हा मध्यवर्ती बँक ही गेल्या पाठीमागच्या 8-10 वर्षामध्ये अतिशय अडचणीत होती. जिल्हा मध्यवर्ती बँक तोट्यात होती, त्यामुळं व्याजदर जिल्हा मध्यवर्ती बँकेला कमी करणं हे शक्य नव्हतं. गेल्या 3 वर्षापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आमचं लोकनियुक्त संचालक मंडळ आलं आणि गेल्या वर्षी ही जिल्हा मध्यवर्ती बँक परत नफ्यात आली आणि जिल्हा मध्यवर्ती बँक परत नफ्यात आल्यानंतर 6 महिन्यांच्या आत आम्ही हे शारपडीचं धोरण हे सर्वसामान्य शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही हे धोरण आणलेलं आहे. साहेब शेवटचा महत्त्वाचा शेतकऱ्याला जास्तीत जास्त त्याचा फायदा व्हावा. शेवट साहेब शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न साहेब, की जेणेकरून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अलीकडे काही बँकामध्ये उदाहरणार्थ अर्जुनवाडसारख्या एका बँकेत की सुटे पैशाचे देवघेव होत नाही, सुटे पैसे त्या ठिकाणी घेतले जात नाहीत, यासाठी तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना काय सूचना देणार आहात? अशी काय माझ्याकडे तक्रार आली नाही, असं जर कोण जर अधिकारी करत असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. 11% व्याजदरानं मिळणारी रक्कम गोवर्धन संजीवनी ही दूध उत्पादकांच्यासाठी योजना, शरद साखर कारखान्यानं यंदा घेतलेली भूमिका, हा विकासाचा टप्पा आणि रस्त्यावरची लढाई यामुळे बाकी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीचे नेते म्हणून तालुक्यात चर्चेत आहेत. महानकर न्यूज साठी गालवाडहून मोहन जमादार.